आज आपण बघा विज्ञान विषयातील एक एक्सपेरिमेंट घेणार आहोत, त्याचे नाव आहे हवेत तरंगणारी पेन्सिल। ठीक आहे, काय नाव आहे प्रयोगाचं? हवेत तरंगणारी पेन्सिल म्हणजे लेव्हिएटिंग पेन्सिल। लेव्हिएट म्हणजे काय? तुम्ही लेव्हिएट हा शब्द ऐकलाय का कधी? ठीक आहे, टू लेव्हिएट म्हणजे हवेत तरंगणे। मग याच्या या प्रयोगासाठी आपण हे साहित्य घेणार आहोत। बघा, हा एक कार्डबोर्ड घेतलाय, काय आहे हा? कार्डबोर्ड। एक पेन्सिल घेतली आणि इथं एक दोन तीन चार असे रिंग मॅग्नेट घेतले। किती रिंग मॅग्नेट घेतले तिथे मी? सहा रिंग मॅग्नेट आहेत। तर या रिंग मॅग्नेटच्या साह्याने आपल्याला चुंबकाचे गुणधर्म माहितीत का तुम्हाला? चुंबकाचा गुणधर्म, चुंबक हा नेहमी दक्षिणोत्तर स्थिर राहतो, हे माहित नाही तुम्हाला? पाचवीच्या पुस्तकामध्ये झाले ना तुम्हाला तो लेसन चुंबकाचे गुणधर्म, झाले की नाही? मग चुंबकाला मॅग्नेट हे नाव कशावरून पडलं माहितीये का कोणाला? पाचवीच्या पुस्तकातील तो लेसन वाचायचा आणि मला उद्या सांगायचं चुंबकाला चुंबक हे नाव मॅग्नेट हे नाव कसं काय पडलं ते उद्या मला सांगायचं। ठीक आहे, तर या प्रयोगासाठी आपण घेतलेले आहेत बघा सहा रिंग मॅग्नेट। रिंग म्हणजे गोल आहेत बघा, गोल। तर हे रिंग मॅग्नेट का या आकाराचे घेतले? कारण हे आपल्याला या कार्डबोर्ड वरती आपल्याला रिंग मॅग्नेट फिक्स बसवायचे आहे। ज्या वेळेस आता याच्यामधील मी हे दोन रिंग मॅग्नेट घेते, ही एक स्ट्रॉ घेतली आहे। ठीक आहे, आता ज्या वेळेस दोन रिंग मॅग्नेट मी एकमेकांसमोर पकडते त्यावेळेस ते एकमेकांना काय होत आहे? चिकटले। बघा इथं काय झालं? इथं चिकटले। बघा इथं त्या स्ट्रॉ मध्ये टाकते। बघा हा एक रिंग मॅग्नेट टाकला मी स्ट्रॉ मध्ये आणि हा दुसरा रिंग मॅग्नेट पण टाकते। बघा वरून टाकल्यानंतर काय होईल? इथं चिकटला। मग हा चुंबकाचा कोणता गुणधर्म आहे? आकर्षण। कोणता गुणधर्म आहे? आकर्षण। ठीक आहे, म्हणजे चुंबक केव्हा आकर्षण होते? दोन चुंबक एकमेकांकडे केव्हा आकर्षित होतात? केव्हा ते एकमेकांना चिकटतात? ज्या वेळेस एका चुंबकाचे दक्षिण ध्रुव आणि एक दुसऱ्या चुंबकाचा उत्तर ध्रुव हे दोन एकमेकांच्या समोर आले की हे दोन चुंबक एकमेकांना चिकटतात। पण ज्यावेळी मी हा एका चुंबकाचा उत्तर ध्रुव आणि दुसऱ्या चुंबकाचा सुद्धा उत्तर ध्रुवच घेतला त्यावेळेस काय होते आपण पाहूया। बघा इथं बघा, मी आता दोन चुंबकाचे हे ध्रुव आता सेम केलेत मी, दोन्ही चुंबकाचे दोन्ही साइड इकडे मी सोडलेत। बघा काय होते इथं बघा, हे बघा अजून एकदा पाहूया आपण। इथं बघा रिंग चुंबक हा जो गोल चुंबक आहे तो वरती तरंगायला लागला की नाही? काय झालं इथं? वरती तरंगायला। काय होतं इथं? काय दिसतंय तुला? चुंबक वरती तरंगत आहे। ठीक आहे, बस खाली। आता हे कशामुळे झाले विशाखा उभीरा सांग, हे कशामुळे झाले? दोन्ही चुंबकाचे समान ध्रुव मी त्यांच्या एकमेकांच्या समोर ठेवलेत म्हणून हा चुंबक एकमेकांना बाजूला ढकलतात, एकमेकांना दूर सारतात, एकमेकांना दूर ढकलतात। याला या चुंबकाच्या गुणधर्माला एक विशिष्ट नाव आहे, त्याला काय म्हणतात? कोण सांगेल? उभा राहून सांग, तू खाली बस। प्रतिकर्षण। काय म्हणे त्याला? त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? रिपल्शन। रिपल्शन मराठी मध्ये म्हणतात रिपल्शन, प्रतिकर्षण आणि इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला प्रतिकर्षण। आकर्षण गुणधर्म म्हणजे काय? जेव्हा ते दोन वेगवेगळे ध्रुव एकमेकांना चिकटले गेले त्यावेळेस आकर्षण झालं, पण हे दोन ज्यावेळेस समान ध्रुव मी समोर पकडले त्यावेळेस ते एकमेकांना बाजूला ढकलायला लागले, ते चिकटले नाहीत, म्हणून ह्या गुणधर्माला चुंबकाच्या प्रतिकर्षण म्हणतात। मग याच गुणधर्माच्या गुणधर्मावर आधारित आपल्याला हा प्रयोग करायचा आहे। यासाठी काय करायचे? तर सर्वात प्रथम हा कार्डबोर्ड घ्यायचा, याच्यामध्ये इथं चार रिंग मॅग्नेट फिट करायचे। ठीक आहे, अशा पद्धतीने चार रिंग मॅग्नेट फिट करायचे आणि त्याच्यानंतर चार रिंग मॅग्नेट इथं फिट केले, दिसतायत का? ते खाचा आहेत बघा या कार्डबोर्डला। कार्डबोर्डची अशी रचना केली की इथं रिंग मॅग्नेट फिट होतील, बसतील याच्यामध्ये। इथं खाचा दिलेला आहेत बघा, अजून इथं पुढे एक खाच दिलेली आहे, याच्यामध्ये एक प्लॅस्टिक पट्टी, प्लॅस्टिकची एक छोटा तुकडा इथं आपल्याला बसवायचे। ठीक आहे, या प्लॅस्टिकच्या छोट्या तुकड्याला इथे तीन होल दिलेले आहेत, याच्यामध्ये हे तीन होल का दिलेले आहेत? का तर इथे पेन्सिलचे टोक इथं व्यवस्थित
व्हावा याच्यामध्ये, ठीक आहे. तर हे जे टोकाची बाजू आहे ती ह्या मॅग्नेटच्या बाजूला इथं करून इथं प्लॅस्टिकचा तुकडा इथं फिट करायचा. नंतर हे जे दोन रिंग मॅग्नेट आहेत ते पेन्सिलला अटॅच करा. दोन रिंग मॅग्नेट इथं आपण इथं मी पेन्सिलला अटॅच केली आणि त्यानंतर पेन्सिल अशा पद्धतीने सेट करा की ती हवेमध्ये तरंगेल, ठीक आहे. कशा पद्धतीने सेट करायचे, मग ही पेन्सिल हवेमध्ये तरंगण्यासाठी तुम्ही काय करणार, पेन्सिल हवेमध्ये तरंगण्यासाठी आता इथे हा एक फॅन दिलेला आहे, तो फॅन या पेन्सिलला बाजूला बसवायचा आहे, परंतु काही कारणामुळे तो पेन्सिलला चिटकून राहत नाही, ठीक आहे. आता इथे बघा, मी इथं पेन्सिल सेट करते. आता पेन्सिल ज्या वेळेस सेट केली जाते त्यावेळेस पेन्सिल अशा पद्धतीने सेट करा की पेन्सिल सेट करताना तुम्ही ह्या चुंबकाची ऍडजस्टमेंट केली पाहिजे, ठीक आहे. पुढे मागे चुंबक ओढा आणि अशा पद्धतीने पेन्सिल सेट करा ज्यामुळे पेन्सिल हवेत तरंगू शकेल, ठीक आहे. बघा इकडे बघा, आता पेन्सिल हवेमध्ये तरंगायला लागली आहे, ठीक आहे. हवेमध्ये तरंगायला लागली, ठीक आहे. तर सर्वांनी असे एक्सपेरिमेंट करायचे आहे. बघा पेन्सिल हवेमध्ये तरंगते आहे.